हाय फ्रेंड्स, तर आज मी पाडव्यानिमित्त स्मितला बनवलेला आहे खोबऱ्याचा हार घाटी। तर स्मितची पहिलाच पाडवा आहे, गुढीपाडवा, त्यामुळे त्याला मी खोबऱ्याची घाटी बनवलेली, ती घरच्या घरीच बनवलेली आहे। तर कशी बनवली ते बघा, आणि साखरेची घाटी पण कशी करायची त्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही बघितलेला नसेल तर नक्की बघा, कारण यावर्षीचा तर गुढीपाडवा आत्ता झालेला आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवूया तिथं। तर त्यासाठी मी घेतलेले आहेत खोबरं, त्याचबरोबर धागा आणि मोठी सुई जी आपली हरवण्यासाठी असते, आणि खारी घेतलेल्या आहेत। तर चला तर आता बनवूयात आपण। गळत घालायचं स्मितच्या, खाली पडायचं, तुझं कर तर या इथे अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपली जी खोबऱ्याची घाटी होती ती तयार करून एकदम परफेक्ट अशी झालेली आहे। तर बघू शकता एकदम विकतच्या आपण दुकानातून जशा पद्धतीची घाटी आणतो एकदम तशी घाटी ही तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही घाटी नक्की ट्राय करून बघा पुढच्या पाडव्याला, कारण यावर्षीचा तर पाडवा झालेला आहे। तर आपल्या चॅनलशी असंच कनेक्टेड रहा, आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, सोबतच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता खाली बस ना बाळा, बस खाली बस, आता खायचं करते खोबरं झालं की खाली झाली तुला खायला रे स्मित बसले, अरे पडते ना तुझे इकडे बघ रे स्मित, स्मित हे बघ हे बघ, स्मित स्मित नको बाळा तुडू नको, कट कर ना इथून, इथून कट कर ना, तीच आहे ना मग सिंगल झाला ना, तुक 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 केवढा धरलाय आता तू, अरे वा 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 वा, आता कसं दिसायलाय बघा, आरुष ए आरुष कोणतं छान लागतंय बच्चा, कोणतं छान लागतंय, छान आहे ना,
गोड लागते ना तू कसं खा कसं घातलं आणि ती पॅन्टची तू काय स्टाईल दिली बघा तू मारत होता अरे खाली सांग खाली सांग दे ते आणली का अंगठी ग त्याच्यात ते केसात लावते एक बट घ्यायची केसातून तो काय शांत बसतोय वे हा तर तू कट कर आता आणि 4 ते 5 वाजता आज पाडव्याचा शुभ मुहूर्त होता त्यामुळं स्मितचं जावळ सुद्धा काढायचं ठरवलेलं होतं तर या इथं स्मितचं जावळ काढण्याचं चालू आहे तर स्मित खूप रडला जावळ काढताना तर तुम्ही पुढे बघा व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा केस ठेवायचे का म्हणताय ते रे मग काढलेले ना त्याचे काढलेले म्हणून सांगते पेपर मध्ये ठेव ना हॅलो बाबा आरुष पण नजर अडला रे आरुष बिलकुल नजर अडला तू कसं दिसतो बरं नाही 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 तुला नाही रे कोणी मारलं आपली नसते टोचली एवढी आपल्याकडे आहे ती नसते टोचली का ग ठेवायची लागले कानाला आणि जावळ काढून झाल्यानंतर त्याचं औक्षण करायचं असतं तर या इथे 5 बायकांनी आम्ही औक्षण करून घेतोय यायचे माझ्याकडे तुला स्मित बर 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 झालं 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 झालं
हवा येईल स्मित साफ कर.